का केली कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी आत्महत्या, जाणून घ्या आमच्या या व्हिडिओ मधून। आज सकाळी आत्महत्या करण्यापूर्वी राजू साप्ते यांनी एक व्हिडिओ तयार केला होता आणि मनोरंजन सृष्टीतल्या काही लोकांना त्यांनी हा व्हिडिओ पाठवला। अनेकांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कोणाचेच फोन घेतले नाहीत। नमस्कार, मी राजेश मारुती साप्ते, मी आर्ट डायरेक्टर आहे। काय घडलं त्या रात्री? बाजी, अग बाई सुनबाई, मन्या द वंडर बॉय, दूध इकून जो भी पैसा मिळतो ना त्याने जेवण खान आणि बाबांचं औषध, साठ लोट, त्याला महिन्याला तीन राजधानी एक्सप्रेस, या आणि अशा अनेक चित्रपट मालिकातून त्यांनी कला दिग्दर्शन केलंय। आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ तयार करून त्यांनी हे टोकाचे पाऊल आपण का उचलत आहोत याचं कारण सांगितलंय। कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे, ज्यातली ही गोष्ट आहे की राकेश मोरया, मनोरंजन सृष्टीत काम करणारे आर्ट डिरेक्टर असोसिएशनचे अधिकारी राकेश मौर्य आपल्याला पैशांवरून वारंवार धमकावत असल्याचं कारण देत आपल्या समोर आता काहीच पर्याय उरलेला नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सांगितले। या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे। त्यांच्या या व्हिडिओमुळे मराठी मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली आहे। राजू साप्ते हे अत्यंत मनमिळावू कला दिग्दर्शक होते। गेल्या 22 वर्षापासून राजू या विश्वात आपलं काम करत आहेत। अत्यंत शांत मनमिळावू स्वभावामुळे राजूंकडे सतत कामं येत होती। सध्या लॉकडाऊन नंतरच्या काळात राजूंकडे तब्बल 5 कामं होती, परंतु युनिटच्या दहशतीमुळे त्यातलं एक काम आपल्याला सोडून द्यावं लागतंय असं ते व्हिडिओमध्ये सांगतात। ही गोष्ट आहे की राकेश मोरया ट्रेजरर मला खूप त्रास देत आहेत। या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, गेल्या काही दिवसांपासून मला राकेश मौर्य वारंवार पैशांवरून त्रास देत आहेत। मी काही कामगारांचे पैसे देणे लागतो असं सांगून मला त्रास दिला जातोय। युनियनमधल्या काही लेबर लोकांना मुद्दामून फोन करून, वास्तविक मी सर्वांचे पैसे वेळेवर दिले आहेत पण असं असूनही हा त्रास दिला जातोय, कामगार दिले जात नाहीयेत, म्हणून मी एक झीचा प्रोजेक्ट सोडला। त्यातलं एक प्रोजेक्ट काल मला झीचं सोडून द्यावं लागलं। दशमी क्रिएशनचं काम मी करतो आहे, तसं दशमी क्रिएशनचं काम चालू असताना ते त्यांनी थांबवलेलं आहे, पण हा त्रास दिल्यामुळे आता आत्महत्या करण्यावाचून दुसरा कुठलाही पर्याय माझ्या समोर उरलेला नाहीये। या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे। हा व्हिडिओ पहा। नमस्कार, मी राजेश मारुती साप्ते, मी आर्ट डायरेक्टर आहे। मी कुठच्याही प्रकारची नशा केलेली नाही। मी पूर्ण विचारांती हा निर्णय घेत आहे, कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे, ज्यातली ही गोष्ट आहे की राकेश मोरया लेबर युनियनमधून जे ट्रेजरर मला खूप त्रास देत आहेत। माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट तिकडे थकीत नाही, सगळं पेमेंट रेग्युलरली दिलेलं आहे, माझी कुठचीही कंप्लेंट तिकडे नाही। राकेश मोरया युनियनमधल्या काही लेबर लोकांना मुद्दामून फोन करून त्यांच्याकडून ते वदवून घेत आहेत की राजू साप्तेने एक का देड दिया नाही। हे कालही मी क्लिअर केलं आहे। नरेश मेस्त्री नावा त्यांनी पण फोन करून विचारलं असता, त्यांनीही सांगितलं की माझं पेमेंट पूर्ण आहे। नरेश मेस्त्रीनीही सांगितलं की आजपर्यंत दादांनी कुठचंही पेमेंट अर्धवट केलेलं नाही। तरीही राकेश मोरया हे मला खूप सतवत आहेत, ते माझं कुठचंही काम चालू करू देत नाही आहेत। सध्या माझ्याकडे 5 प्रोजेक्ट आहेत ज्याची मला इमिजिएट मला काम चालू करायचं आहे। त्यातलं एक प्रोजेक्ट काल मला झीचं सोडून द्यावं लागलं, बिकॉज मला ते कामच नाही करून देत आहेत। तसं दशमी क्रियांचं काम चालू असताना ते त्यांनी थांबवलेलं आहे। या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे। तरी मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा, धन्यवाद। राजू साप्ते यांनी हा व्हिडिओ त्यांच्या पुण्यातल्या राहत्या घरातून केला। काळजीपोटी त्यांची पत्नी मुंबईहून शुक्रवारी रात्री पुण्यात गेल्या, त्यावेळी घरचा दरवाजा उघडल्यानंतर राजू यांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका।
म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स.